नमस्कार मी डॉक्टर सरवदे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे भिन्न कादंबरीचे कथानक का यापूर्वी आपण भिन्न कादंबरीच्या लेखिका कविता महाजन यांचा परिचय सविस्तर पाहिलेला आहे मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण भिन्न कादंबरीचं कथानक व्यवस्थितपणे पाहणार आहोत मित्रांनो भिन्न कादंबरीचं कथानक हे शहरी भागातून आकाराला आलेले आहे विशेषतः मुंबई ठाणे बोरिवली घाटकोपर विक्रोळी अहमदनगर नाशिक पुणे आणि सांगली अशा शिहरी पट्ट्यातून अशा शहरी भागातून या कादंबरीचं कथानक हे आकाराला आलेले आहे मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे की रचिता शिर्के ही या कादंबरीची मुख्य नायिका आहे आणि याच कादंबरीच्या मुख्य नायिकेला एडसू होतो आणि मग तिच्या जीवनामध्ये अनेक समस्या कशा ठाण मांडून बसतात याचं चित्रण या कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो ही चारशे एकतीस पानांची कादंबरी आहे ही कादंबरी एकूण पाच भागामध्ये स्वतंत्ररित्या विभागलेली आहे या कादंबरीमध्ये रचिता शिर्के ही अतिशय प्रेमळ अशी स्त्री आहे तिच्या मैत्रिणीसुद्धा तिच्या जीवाभावाच्या आहेत पण हे सगळं करत करत ते आपल्या संसाराचा गाडा उडत असते आणि या कादंबरीच्या माध्यमातून लेखिकेने स्त्री आणि समाज यांच्यातला भेद भिन्नता या कादंबरीच्या कथानकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे या कादंबरीमध्ये समाज स्त्रीकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो स्त्रीला कोणत्या पद्धतीनं वागणूक देतो हे अतिशय प्रकर्षानं लेखिकेनं मांडलेलं आहे आणि आपल्याला हे लक्षात येतं की एका एड्स झालेल्या स्त्रीला समाज कोणत्या पद्धतीनं वागणूक देतो अशा स्त्रियांचं समाजामध्ये नेमकं स्थान काय आहे याची प्रचिती ही कादंबरी आपल्याला देते तेव्हा मित्रांनो मी आता म्हटल्याप्रमाणे या कादंबरीचं कथानक हे शहरी भागातून आकाराला आलेलं आहे या कादंबरीची जी मुख्य नायिका आहे रचिता शिर्के ते एका व्यक्तिमत्व विकास नावाच्या संस्थेमध्ये प्रशिक्षण संस्थेमध्ये ती कामाला असते सकाळी पाच सदतीसची ती लोकल पकडते तीन गल्ल्या पार करते आणि ती कामाला जाते मित्रांनो या रचिता शिर्केला दोन मुलं आहेत त्या मुलांची नावं अशी आहेत की अस्मिता नावाची एक मुलगी आहे जी दहावीला आहे जितू नावाचा एक छोटा मुलगा सुद्धा आहे आणि तिचा जो पती आहे तो चांगला इंजिनियर आहे चांगला नोकरी करतो आहे तर आसा हा या रचिता शिर्केचा हा परिवार आहे आणि या परिवाराला सोबत घेऊन ही रचिता शिर्के आपल्या संसाराचा गाडा उडत असते रचिता शिर्केच्या ज्या मैत्रिणी आहेत की ज्या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण संस्थेमध्ये तिच्यासोबत कामाला आहेत त्यामध्ये विभा नावाची स्त्री आहे त्यामध्ये विनया नावाची एक स्त्री आहे अशा काही स्त्रिया तिच्यासोबत आहेत तिची जी विभा नावाची मैत्रीण आहे ती छानपैकी कविता करते तिची लेणी नावाची जी मैत्रीण आहे ती सर्जन आहे तर काही मैत्रिणींना गाणं गाण्याची सुद्धा आवड आहे तेव्हा मित्रांनो अशा पद्धतीनं या कादंबरीमध्ये जे पात्र चित्रण आलेलं आहे जी पात्र आलेली आहेत ती अशा स्वरूपाची आहेत या कादंबरीमध्ये विठ्ठल नावाचा जो रचिताचा नवरा आहे तो वासनांद वृत्तीचा आहे तो लबाड आहे तो फसव्या वृत्तीचा आहे तो लग्न झाल्यानंतर सुद्धा रचिताबरोबर हा व्यवस्थित वागत नाही व्यवस्थित बोलत नाही रचिता शिर्के मात्र अतिशय प्रेम स्त्री आहे खरं तर रचिता शिर्केचा या विवाहाला विरोध असतो परंतु रचिता शिर्केचं तिच्या वडिलांच्या पुढं काहीही चालत नाही तिचे वडील नाना तिचं जबरदस्तीनं विठ्ठलबरोबर लग्न लावून देतात त्यामुळं तिचा नाईलाज झालेला असतो तेव्हा मित्रांनो ही रचिता शिरके रोज उठून ते व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण संस्थेमध्ये कामाला जात असते आणि हा विठ्ठल मात्र आपल्या पतीची भूमिका नीट पार पाडत नाही बाप म्हणून जी कर्तव्य असतात ती पार पाडत नाही सगळी जबाबदारी मुलांच्या शिक्षणाची हा तो रचितावरच सोडून देतो आणि कुठल्याही प्रकारे संसारामध्ये तो मदत करत नाही सहभागी होत नाही मुळात विठ्ठल हा वासनांद वृत्तीचा असल्यामुळं तो बाहेरच्या स्त्रियांबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळं त्याला अनेक प्रकारचे आजार होत राहतात एक प्रसंग या कादंबरीमध्ये असा आहे की रुचिता शिर्के ही बाळांतपणाच्या वेळेला जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये दिवस काढत असते तेव्हा हा विठ्ठल काय करतो की त्याच्या मूळ गावावरून एक तरुण मुलगी तो घरामध्ये कामासाठी घेऊन येतो आणि त्याच मुलीबरोबर ज्या मुलीचं वय सोळा ते सतरा वर्षाचं असतं त्या मुलीबरोबर हा शारीरिक संबंध ठेवतो शेवटी तिचे वडील त्या मुलीला घेऊन जातात आपल्या नवऱ्याची बदनामी होऊ नये म्हणून रचिता शिर्के ह्या सगळ्या गोष्टी सहन करत राहते म्हणजे हा विठ्ठल इंजिनियर असून सुद्धा चांगल्या नोकरीला असून सुद्धा अशा पद्धतीनं तो वासनांद वृत्तीचा आहे बाहेरखेली स्वभावाचा आहे तो बाहेरच्या स्त्रियांशी संबंध प्रस्थापित करतो आणि एड्स नावाचा जो रोग आहे मित्रांनो तो कशा पद्धतीनं होतो तर ज्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असतात त्या स्त्रियामध्ये विशेष करून हा विषाणू असतो तर हा विषाणू जर एड्स झालेल्या स्त्रियांशी जर एखाद्या पुरुषानं जर संभोग साधला शरीर संबंध प्रस्थापित केला तर त्या व्यक्तीला एड्स होतो आणि मग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं तो प्रसारित होतो तेव्हा मित्रांनो या ठिकाणी हा जो विठ्ठल नावाचा रचिता शिर्केचा जो पती आहे तो अशा पद्धतीनं शरीर संबंध बाहेरच्या स्त्रियांशी ठेवल्यामुळं त्याला एड्स नावाचा रोग होतो आणि एड्स नावाचा रोग झाल्यानंतर तो कुणाला सांगत नाही उलट घरामध्ये सतत भांडणं करतो रचिताला अपमानास्पद वागणूक देतो एके दिवशी तर हा विठ्ठल बँकेमध्ये जाऊन रचिताची खोटी सही करून तो पस्तीस हजार रुपये काढून आणतो शेवटी बँक मॅनेजरच्या हे लक्षात आल्यानंतर ते सगळी चौकशी करतात आणि रचिताला याची माहिती देतात तरीसुद्धा रचिता आपला नवरा आहे त्याची बदनामी होऊ नये म्हणून ती शांतच राहते तेव्हा मित्रांनो ज्या विठ्ठलनं आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी होती मुलीचं दहावीचं वर्ष असताना जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजीसुद्धा हा घेत नाही सतत घरामध्ये तो भांडणं करत राहतो वाद उकरून काढत राहतो आणि सगळी जबाबदारी त्या रचितावर तो टाकत राहतो मित्रांनो या विठ्ठलला एच आयू एच आय व्ही नावाचा रोग झाल्यामुळं एड्स नावाचा रोग झाल्यामुळे याच आय एच आय व्ही हा विषाणू आहे तर हा भयंकर गंभीर अशा स्वरूपाचा रोग झाल्यानंतरसुद्धा तो याची माहिती कुणाला सुद्धा देत नाही एकतर तो बाहेरच्या स्त्रियांशी शरीर शे संबंध प्रस्थापित करतोच आणि आपल्या पत्नीशीही तो शरीर संबंध प्रस्थापित ठेवतो त्यामुळं होतं काय की रचिताला सुद्धा एड्स रोगाची लागण होते आता इतकं करूनसुद्धा रचिता आपल्या नवऱ्याचे सगळे दुर्गुण पदरात घालूनसुद्धा शेवटी अनेक संकटांना अनेक दुःखांना तिला सामोरं जावं लागतं ती सकाळची लोकल पकडून रोज आपल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये ती कामाला जात असते आणि एके दिवशी मात्र तिला काम करत असताना कामाच्या ठिकाणी भुवळ येते चक्कर येते आणि चक्कर आल्यानंतर ती एके दिवशी हॉस्पिटलमध्ये जाते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिच्या सगळ्या चाचण्या होतात टेस्टिंग होतात आणि तिथं तिला समजतं की आपल्याला एड्स झालेला आहे आता रचिता शिर्के ही ही अशी स्त्री होती की जी फक्त आपल्या संसारामध्ये आणि आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणानं लक्ष घालत होती तिला बाहेरच्या पुरुषाशी तिचा कोणताही शरीर संबंध आलेला नव्हता परंतु विठ्ठलच्या या शरीरसंबंधानं तिला एड्स होतो मित्रांनो ही बातमी म्हणजे विठ्ठलला एड्स झाल्याची बातमी मात्र समाजामध्ये दाबली जाते मात्र रचिताला एड्स झाल्याची बातमी वाऱ्यासारखी समाजामध्ये पसरते आणि सगळ्या समाजामध्ये रचिताची बदनामी व्हायला लागते मित्रांनो त्या दिवसापासून रचिता नोकरीवर जात नाही ऑफिसमध्ये जात नाही आणि इतर लोकांना वाईट वाटेल म्हणून त्या संस्थेचे जे कोणी प्रमुख असतात ते रचिताला सांगतात की तू कामाला येऊ नकोस आमच्या संस्थेची बदनामी होईल मित्रांनो केवळ विठ्ठलमुळं रचिताला एड्स झाला आणि त्याचे दुष्परिणाम त्याचे वाईट परिणाम या रचिताला भोगावे लागले या ठिकाणी मला हे नमूद करावयाचं आहे की मुख्य दोषी हा विठ्ठल असूनसुद्धा त्याच्याकडं कोणी विचारणा करत नाही त्याला कोणी पुसत नाही आणि दोष नसतानासुद्धा या रचिताला मात्र समाज अपमानास्पद वागणूक देतो तिची बदनामी करतो तिला नोकरीवरून काढून टाकतो आणि एवढं सगळं असूनसुद्धा ते आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करते एड्स सुद्धा ती आपल्या मुलाला त्या आपल्या मुलीला ते आधार देते मुलीच्या अभ्यासासाठी ती तिला प्रोत्साहन देत राहते तेव्हा मित्रांनो एवढ्या एवढ्या संकटात सापडलेली सुद्धा रचिता एवढी सगळी कामं करत राहते तेव्हा मित्रांनो या रचिता शिर्केचं पुढं काय होतं त्या विठ्ठलचं पुढं काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे परंतु आज आपण इथेच थांबूया धन्यवाद